बोलणार आहे। आज आपण बघतोय का महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस अतिवृष्टी झाली, माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 25 वर्षांमध्ये जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी होती आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 28 लाख शेतकऱ्याच्या अकाउंटवर 4000 कोटी रुपये सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्या अकाउंटवर दिवाळीच्या अगोदर दिलं, हे पहिल्यांदा घडलं। आतापर्यंत परतीचा पाऊस असतो त्यावेळेस नुकसान भरपाई दिली जाते, सातत्याच्या पावसाची नुकसान भरपाई 3755 कोटी रुपये दिले। खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदी ते बोलणार आहे, परंतु मी कृषी मंत्री या नात्याने एका आपल्या सर्वांना बोलल का, शेतकऱ्यावर जे जे आसमानी संकट येतं त्या आसमानी संकटाला सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी ज्या पद्धतीने मदत करू लागले, ही मी 42 वर्षापासून राजकारण करतोय, इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाची आपल्या सर्वांच्या नेत्याची असते। मी चंदू भैयाला मनापासून धन्यवाद देईल का त्यांनी एक नगरपालिका आणि नगरपालिकेचा सुसज्ज असा ऑफिस या नगरीमध्ये, खरं म्हणजे नंदुरबार मध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही, नगरपालिकेच्या वतीने जे जे हॉस्पिटलचे काम असल, चांगला स्टेडियम असल, चांगली लायब्ररी असल, चांगल्या पद्धतीचा हॉल असल, हे सर्व वाडा वाडा वाईज अनेक समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा काम केलं। मी आणि चंदू भैया आम्ही ही 28 वर्षापासून दोघं सोबत आहेत, काँग्रेसमध्ये भी असताना आम्ही दोघं सोबत होतो। प्रत्येक वेळेस मी आपल्या नगरपालिकेचा प्रचार असेल, गेल्या वेळेसही साहेब आम्ही नगरपालिकेचा प्रचाराला आलो होतो, त्यावेळेस आम्ही दोघंही काँग्रेसचे होतो आणि आज आम्ही दोघंही शिंदे साहेबाची जी बाळासाहेबाची शिवसेना आहे त्या दोन्ही शिवसेनेचे लाखो कार्यकर्ते सहित पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय जातात ज्या त्या ठिकाणचा जनसमुदाय पाहिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही एक आनंद होतो। आम्ही जळगावला गेलो, आम्ही सिल्लोडला पाहिलं, मालेगावला पाहिलं, अनेक गावामध्ये मी साहेबांच्या सोबत गेलो, परंतु इतका प्रेम इतक्या कमी दिवसामध्ये आतापर्यंत कोणीही लोकप्रिय नेता या राज्यामध्ये झाला असं नसल, यासाठी काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ भी उठतंय। आपल्याला माहित आहे छोटे नंबर 2 पप्पू मला बोलले, साहेब आणि काय बोलले, म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला माहित पडल का कोण काय आहे, कोण बाप आहे। अरे बापाची औलाद असाल तर 2 दिवसामध्ये तुम्ही राजीनामा द्या, मी राजीनामा देतो आणि दोघांचा एकदा खेळ होऊ द्या, दूधचा दूध आणि पाणीचा पाणी होईल। अब्दुल सत्तार काय आहे ते सिल्लोड मध्ये माहित पडल, अरे तुम्ही काय आहे ते मुंबईमध्ये माहीत पडल, पण ओरडीला। या सर्व गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगू लागलो का, काही गोष्टी लोक फक्त चर्चा करू लागले, अरे चर्चा करू नका। तुम्ही ज्या युतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची 19 युतीमध्ये तुम्ही लढले, मीही लढलो, आपण त्या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून निवडून आले, तुम्ही काय केलं। परंतु आमच्या सर्व लोकांनी, आम्ही 50 आमदार आहेत, 40 आम्ही शिवसेनेचे आणि 10 अपक्ष, आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी नेलं नाही, आम्ही 50 लोकांनी त्यांना विनंती केली आणि 50 लोकांनी सांगितलं का पुढे शिवसेना टिकवायची असेल तर तुम्हाला 2 पावलं पुढे जावं लागतं आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्याच्या स्वागतासाठी इतकी जनता मी पाहिली। कारण की मला बोलायचंय, मी नंतर चंदू भैया तुमच्या नगरपालिकेच्या आपल्या प्रचाराला येईल। धन्यवाद, आदाब सलाम, राम राम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सत्तार साहेब। यानंतर पाणी पुरवठा मंत्री आदरणीय श्री गुलाबरावजी देवकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी गुलाबरावजी पाटील साहेब सॉरी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचं मनोगत व्यक्त करायचं। हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई,
आजच्या या नंदुरबारच्या सभेमध्ये आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब, मंत्रिमंडळातले माझे सहकारी नामदार अब्दुल सत्तार साहेब, नामदार दादाजी भुषे साहेब, खासदार गावित साहेब, आमदार चिमणाबा पाटील, आमदार किशोरअप्पा पाटील, मंजुळाताई गावित, नगराध्यक्ष रघुवंशीताई, या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांतजी रघुवंशी, सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या बहादर शेतकरी बांधवांनो, शिवसैनिक मित्रांनो आणि माता भगिनींनो, जब से तुम्हारी निगाहें मेहरबान हो गई, जब से तुम्हारी निगाहें मेहरबान हो गई, मुश्किल बहुत थी, जिंदगी आसा हो गई, बेहद करीब होने का हमें ये फायदा हो गया कि मतलब परस लोगों की हमें पहचान हो गई। नंदुरबार है उत्तर महाराष्ट्राचं द प्रवेश द्वार आहे। गुजरात कडून येणारा माणूस हा नंदुरबार मार्गे येतो आणि नंदुरबार मधून जी हवा बनते ती खानदेशात बनत असते। आज या नंदुरबार शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विविध कामांचं उद्घाटन केलं। या उद्घाटनामध्ये सत्तार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चंदू भैया कितीही मागास 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 म्हणत असले तरी अत्य उच्च शिक्षित भागामध्ये सुद्धा एवढी चांगली काम होत नाही, एवढी चांगली काम करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या राज्यामध्ये वातावरण बदललंय, या राज्यामध्ये विविध अफवांचं पीक चालू झालंय। इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा अफवा नावाचं एक खातं होतं, एक माणूस फक्त अफवा फैलवण्याकरता असायचा आणि नंतर काही लोक त्यांचे जे असायचे लल्लू पंजू ते खालपर्यंत ते वातावरण तयार करायचे। आज या सरकारच्या बाबतीमध्ये त्याच अफवा फैलवल्या जात आहे। 40 पैकी 22 आमदार संपर्कात आहे। या राज्यातले शिंदे साहेबांबरोबर गेलेले आमदार नाराज आहे। या राज्यातले उद्योग गुजरात मध्ये जात आहे। या राज्यांच्या शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीये। माझं चॅलेंज आहे त्यांनी कड्याला कडे लावावं, कोण तुमचा बहादर माणूस आहे त्याला व्यासपीठावर उभं राहावं, आमचे 90 दिवस आणि तुमचे 2.5 वर्ष याचा हिशोब घ्यावा। जर त्याच्यापेक्षा 5 पट काम जर या सरकारनं केले नसतील तर हे सरकार पाय उतार व्हायला तयार आहे। पर बाप ने नहीं देखी गोधड़ी और सपने में आ गई खाट। आज या ठिकाणी सर्वसाधारण माणसांमध्ये फिरणारे मुख्यमंत्री म्हणून जी प्रतिमा तयार केली गेली आहे, याचं मूळ कारण आम्ही काही सोन्याच्या चमचा घेतलेल्या माणसाच्या घरी जन्माला आलो नाही। आमचे एकनाथ शिंदे साहेब रिक्षा चालवायचे, हा गुलाबराव पाटील टपरी चालवायचा, असे सर्वसाधारण टपरीवाले रिक्षावाले बँडवाले पथकवाले यांचं हे सरकार आहे। सर्वसाधारण माणसाला काय लागतं हे जाणणारं हे सरकार आहे। आणि आता
एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो की ते बाहेर निघाले आणि सर्व दे दान सुटे गिर्यांसारखे बाहेर निघाले. आजपर्यंत या राज्यामध्ये कोरोनो नावाचं भूत आलं होतं. जसं पंख्याला हात लावू नको लहान फट्ट्याला सांगितलं हाबू आहे, तसं हाबू करून करून आम्हा लोकांना बंद केलं. आज आदिवासी भागामध्ये या भागामध्ये एवढी जनता शिंदे साहेब तुम्हाला बघायला येते, याचाच अर्थ होतोय की लोकशाहीमध्ये सर्व मान्य नेत्याला ही उपस्थिती या ठिकाणी सिद्ध करते आहे. आज आम्ही सगळेजण ज्यावेळेस या प्रवासाला निघालो तर आमच्यावर आरोप केले जाते आहे, म्हणले 50 खोके बिलकुल ओके, पश्चिम बंगालला रेड पडली, 27 करोड रुपये सापडले, 27 कोटी रुपये आणायला एक टेम्पो लागली, आता आम्ही 40 फुटलो, 70 साहब कौनसी ट्रक लाया था अपने नोट ले जाने के लिए, जरा नंबर बताओ. अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बब्बू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से. आमच्यावर तुम्ही आरोप करतात, 35 वर्ष आयुष्य हे शिवसेनेमध्ये घातलं आम्ही. या नंदुरबारच्या रणाळ्यापर्यंत आलेला हा गुलाबराव पाटील आहे. या नंदुरबारच्या खेड्यापाड्यामध्ये शाखा करणारा हा गुलाबराव पाटील आहे. धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये शाखा उद्घाटन करणारा हा गुलाबराव पाटील आहे. सी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना सांगणारा हा गुलाबराव पाटील आहे. खेड्या पाड्यामध्ये वाड्यांमध्ये जाऊन आम्ही शिवसेना उभी केली. आणि हे मुंबईचे चपलासू काही लोक सांगतात की शिवसेनेशी तुम्ही गद्दारी केली. शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलं आहे. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले मारलेले आम्ही बोके. जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले, इथं शाखा आम्ही उद्घाटन केल्यात. 307 काय असते आम्हाला माहित आहे, 302 काय असते आम्हाला माहित आहे, 151 काय असते आम्हाला माहित आहे, 107 110 प्लेन चॅप्टर 100 100 केसेस घेऊन आम्ही या संघटनेमध्ये काम केलं. अरे एसीच्या पठ्ठ्यानो माईच्या लालानो तुमच्यावर किती केसेस आहे पहिले समजावून सांगा. गणपती आला का पोलीस, दुर्गा देवी पोलीस, गणपती शिवजयंती आली की पोलीस. पण जमाना बदल गया है, जे पोलीस आम्हाला ढूंढायचे शिंदे साहेब तेच पोलीस आता आगे गाडी पीछे गाडी बीच में बैठा गुलाब गडी. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, शिवसेना प्रमुखांच्या आणि दिगे साहेबांच्या आशीर्वादानं सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. आणि सत्ता ही खालच्या माणसाची असते. राजाच्या पोटी पूर्वी राजाचा मुलगा हा राजा व्हायचा, पण या लोकशाहीमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं की राजाच्या पोटी आता राजाचा मुलगा जन्माला येऊ शकत नाही, राजा जन्माला घालायचा असेल तर तो मतपेटीतून जन्माला घातला पाहिजे. तो वंदनीय शिवसेना प्रमुखांनी घातला. म्हणून माझ्यासारखा तुमच्यासारखा यांच्यासारखा माणूस आमदार झाला मंत्री झाला. मुंबई वाल्यांना आमचा प्रश्न आहे, जे बोलताय शिवसेनेमुळे तुम्ही मोठे झाले, पण शिवसेना आम्ही मोठी केली. मुंबईची शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी मुंबई आमची उचला भांडी तुमची हटाव लुंगी बजाव पुंगी सांगत सांगत मोठी झाली. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये
हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन लाठ्या काठ्या खाऊन तरी पाड्या भोगून आम्ही ही शिवसेना उभी केली। त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करू नका। आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही पहिले आत्मपरीक्षण करा कि 55 आमदारांमधून 40 आमदार फुटून गेले, तुमची कुठेतरी कमतरता आहे। ग्राम पंचायतचे 2 सदस्य फुटले तर माणसाला रात्रभर झोप लागत नाही। अरे 40 भाग गए भैया, आप्पा चप्पा टप्पा हो गया, तरी यांच्या लक्षामध्ये आलं नाही। अरे आज या नंदुरबार जिल्ह्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे, ज्याप्रमाणे उपसा सिंचनाचा प्रश्न आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेबांनी मांडला, त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचा निम्न तापी प्रकल्पाचा जो प्रश्न आहे, ज्याप्रमाणे नारपारचा प्रश्न आहे, जर वाहिन्या ज्या पूर्वेकडच्या पश्चिमकडच्या ज्या वाहिन्या आहे त्या वाहिन्यांच्या प्रश्नाकडे साहेब जर आपण लक्ष घातलं तर निश्चितपणाने आम्ही आपल्या बरोबर तर आहोत, पण जनताही आपल्या बरोबर आणखी वळेल। आम्ही 5 आमदार आहोत जळगावमधून, 5 चे 5 साहेब तुमच्या बरोबर आले, 4 आगे 4 खांदे आणि 1 आग्या। राम बोलो भाई राम बजा दिया काम साहेब। आता आमची जोडून हीच विनंती आहे, शेतकऱ्यांचे 50,000 तुम्ही दिले, 7 च्या पावसाचे तुम्ही पंचनामे केले, 765 कोटी रुपये तुम्ही दिले, 6,000 रुपये तुम्ही दिले, 75 वर्षाचं म्हातारं खिडकीमध्ये जाऊन एसटी मध्ये फुकटात प्रवास करायला लागले, 2 भाज्या जास्त यायला लागलाय, सुनबाई सासऱ्याला बाजारात पाठवायला लागली आहे, कारण एसटीचं भाडं वाचते, 2 भाजी जास्त येते, म्हाताऱ्याचा रुबाब वाढलाय, हे सगळी काम आपण करताय। आमची विनंती हीच आहे कि मागच्या काळामध्ये आणि आताच्या काळामधला जो फरक आहे, आताचे मुख्यमंत्री हात दाखवा आणि गाडी थांबवा हे चालतं फुलतं विद्यापीठ आहे, चालतं फुलतं व्यासपीठ आहे। माणूस साधा सरपंच झाला तर जॅकेट घालतो, आमच्या साहेबांना कपडे काही बदलवलेच नाही, जसे आहे तसेच आहे। त्यामुळे साहेब देवाला एवढीच प्रार्थना आहे कि हे जे 2 वर्ष आपल्या हातात आहे, जे आमच्यावर बदनामी चालली आहे, जे काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आम्हाला कामाच्या माध्यमातून उत्तर द्यायचं आहे। आम्ही 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार तर आपल्या बरोबर आहोतच, पण याच्या व्यतिरिक्त ह्या गोरगरीब जनतेची जी तुम्ही काम करतायत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतील। 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्र्यांचे राज्याचे दौरे आणि 3 महिन्याचे या मुख्यमंत्र्यांचे राज्याचे दौरे जरी आपण चेक केले तर विकासाची गाडी कोणाची जोरात धावते आपल्या लक्षामध्ये येईल। म्हणून नंदुरबार वासियांना मी धन्यवाद देतो, चंद्रकांत भैयांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। सुंदर ऑफिस, सुंदर बिल्डिंग, सुंदर शहर, सुंदर पाणी, तसं चंदू भैया भी बघण्यामध्ये सुंदर आहे, त्यामुळे सगळी सुंदर कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आमच्या सारख्या दाढीवाल्यांना तुम्ही बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तुमचा आभार मानतो। आई जगदंबा तुम्हाला आणि शिंदे साहेबांना आणि या व्यासपीठाला उदंड आयुष्य देऊ, बलदंड शक्ती देऊ, जो जो आम्हाला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद पाटील साहेब। यानंतर धडगाव पंचायत समितीच्या सभापती आदरणीय सौ हिराताई पराडके व नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती आदरणीय मायाताई माळीचे या दोहोंच्या हस्ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं सत्कार होतो आहे। कृपया टाळ्या वाजवून आपण शिंदे साहेबांचा सत्कार करूयात। मायाताई माळीचे व हिराताई पराडके दोघ पंचायत समिती सभापती धडगाव व नंदुरबार, धन्यवाद साहेब।
यानंतर मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करण्याकरता या काव्यपंक्तीने आमंत्रित करतो कि जब भी मैं दुश्मनों के मुकाबले में उतर जाऊंगा, बन के जमाने में बिखर जाऊंगा, मुझको शोलों की हकीकत से डराते क्यों हो, मैं तो सोना हूं, पिघल कर भी सवर जाऊंगा। आदरणीय शिंदे साहेब अपल मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करता है। खानदेशनी मंडळी बरच है ना, सगळं असले राम राम। दिवाळी चांगली साजरी व्हायनी ना, झाली की नाही? काळजी करू नका, तुमना भाऊ एकनाथ शिंदे तुमना करता जे जे करता येईल ते करू। आपण सगळेच एकच आहोत, एका परिवारातले आहोत। सगळ्यांनाच मी लाख लाख खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या भव्य अशा